स्टार्ट परिच्छेद. भारत स्वतंत्र होऊन आज बरोबर 35 वर्षे झाली. तारीख 14-15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री ब्रिटिशांनी भारताचा राज्यकारभार हिंदी जनतेच्या हाती सोपविला. तो क्षण अतिशय भाग्याचा होता यात शंका नाही, कारण ज्या स्वातंत्र्यासाठी हिंदी जनतेने परकीय सत्तेशी कित्येक वर्षे लढा दिला ते स्वातंत्र्य हिंदी जनतेला त्या क्षणी मिळाले होते. या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर नेत्यांनी अपार कष्ट आणि खडतर तुरुंगवास सहन केला होता. या स्वातंत्र्यासाठी कित्येक थोर देशभक्तांना आपल्या प्राणांचेही बलिदान करावे लागले होते. या स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी आपल्या छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या होत्या आणि तुरुंगात फटके खाल्ले होते. त्यामुळे तारीख 14-15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतातील प्रत्येक नागरिकाला आनंदाचे मोठे भरते आले होते. परिच्छेद. 1929 साली लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यांनी त्यावेळी संपूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील अशी प्रतिज्ञा केली होती. योगायोगाची आणि अतिशय भाग्याची गोष्ट अशी की ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश जो दिला तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याच हाती दिला. तेच स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान झाले. परिच्छेद. स्वातंत्र्याकरिता आपल्याला फार मोठे मोल द्यावे लागले आहे, तीव्र लढा द्यावा लागला आहे. स्वातंत्र्य मिळवणे एक वेळ कदाचित सोपे असेल, पण मिळालेले स्वातंत्र्य टिकवणे हे त्याहून अवघड आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अतिशय आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी आपण आपल्या मनात देशाभिमानाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवली पाहिजे. आपण आपल्या देशाचा नेहमी अभिमान बाळगला पाहिजे, तसेच नेहमी काही ना काही उपयुक्त काम करीत राहून आपल्या परीने देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. आपण आपली मने खंबीर, बेडर आणि दृढ निश्चयी केली पाहिजेत. आपले चारित्र्य उच्च प्रतीचे राहील याविषयी आपण दक्ष राहिले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एकीच्या भावनेची जोपासना केली पाहिजे. आपणा सर्वांचे अतिशय आवडते नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपणास वरचेवर जो उपदेश केला त्याप्रमाणे आपण आपले आचरण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यासारखा महान नेता आपल्याला लाभला हे आपले परम भाग्य होय. तेव्हा त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. हे सर्व जर आपण करू शकलो तर आपल्या प्रिय देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची किंवा त्यावर आक्रमण करण्याची कोणाचीही छाती होणार नाही. स्टॉप.